या ठिकाणी आज अपने बरोबर बहुजन विकास आघाडीचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा आहेत। विक्रमगड विधानसभेसाठी बहुजन विकास आघाडी तर्फे आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपण जाणून घेऊया त्यांची पुढची रणनीती, त्यांचा काय बोलणं आहे। नमस्ते। नमस्ते दरोडा साहेब, आपण आज विक्रमगड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, काय बोलणं? या ठिकाणी विक्रमगड विधानसभा म्हटल्यानंतर अतिशय दुर्गम एरिया, या ठिकाणी रोजगाराच्या कुठल्याही संधी नाहीत, त्यामुळे या ठिकाणी आम्हाला वाटलं की बहुजन विकास आघाडीकडून आपण उमेदवारी घ्यावी आणि लढवावी। या ठिकाणी जव्हार तालुका विक्रमगड विधानसभा अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याचशा अडीअडचणी आहेत। या ठिकाणी मागील काळात 2019 मध्ये मी जव्हार तालुक्यातील जाप मनमाड या ठिकाणी डोली करून माणसं दवाखान्यात आणावं लागत होते, डिलिव्हरी पेशंट त्या ठिकाणी आणावं लागत होते। परंतु त्या ठिकाणी 2019 रात्री मी तुमच्याच माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून ती घटना दाखवल्यानंतर एकट्या मनमाडीचा फायदा झाला नाही, तर पालघर जिल्ह्यातील सर्व अनकनेक्टेड रस्ते त्या ठिकाणी उघडकीस आले आणि कुठेतरी त्याला वाचा फुटले गेले। आणि त्यानंतर हळूहळू काय ना, त्या ठिकाणी माझा मनमाडीचा रस्ता 4 कोटीचा रस्ता चालू आहे, बऱ्याचशा ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे। म्हणजे एकंदरीत या ठिकाणी गेल्या 70-75 वर्षात जे आमदारांनी करायला पाहिजे होते ते झालं नाही, म्हणून कुठेतरी या ठिकाणी आम्हाला या क्षेत्रात उतरावं लागलं। या ठिकाणी जव्हारच्या अडचणी बघितल्यानंतर या ठिकाणी आरोग्याच्या, शिक्षणाच्या सगळ्याच समस्या आहेत। या ठिकाणी लोक दिवाळी झाल्यानंतर रोजगारासाठी बाहेर जातात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। या ठिकाणी कुपोषण आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। या ठिकाणी याच ठिकाणी जर रोजगार उपलब्ध झाला, या ठिकाणी MIDC आला, तर नक्कीच या ठिकाणी स्थलांतर थांबणार आहे आणि पर्यायाने कुपोषण थांबणार आहे। तर आम्हाला या ठिकाणी चांगले रस्ते, शिक्षण, आरोग्य व उपजीविका याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे, म्हणून या ठिकाणी मी विक्रमगड विधानसभा निवडणूक लढवण्याच्या। दरोडा साहेब, आपण जेव्हा उमेदवारी अर्ज भरायला गेले, जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीची ताकद आहे, परंतु तुमचं काही शक्ती प्रदर्शन दिसलं नाही, मोजक्या लोकांमध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज भरायला गेले, असं का? या ठिकाणी काल आमचा एकंदरीत कोणी लढायचं आहे काल आमचं डिक्लेअर झालं, त्याच्यानंतर आम्हाला 7 वाजता त्या ठिकाणी आदेश देण्यात आले। परंतु त्या ठिकाणी जी परवानगी राहते ती 24 तासाच्या आत घ्यावी लागते आणि तो टाइम आमच्याकडून गेलेला होता। आम्ही खूप प्रयत्न केला, मी PI साहेबांशी बोललो, मी मॅडमशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु एकंदरीत कुठेतरी आमचा उशीर झाला होता, त्यामुळे आम्हाला शक्ती प्रदर्शन करता आलं नाही। आम्ही ते पुरेपूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही कुठेतरी वेळ आम्ही घालवला, त्यामुळे अपयशी ठरलो। परंतु या ठिकाणी जरी आम्ही शक्ती प्रदर्शन दाखवलं नाही, परंतु या ठिकाणी बहुजन विकास आघाडी अगदी ताकदीने लढेल व या ठिकाणी ताकदीने समोरच्या प्रतिस्पर्ध्याला लढा देईल एवढं मी निश्चित सांगतो। 100% तुम्ही लढणार आहात का? हो, 100% आमचा दोघांपैकी कोणीतरी उमेदवार 100% या विधानसभेत लढेल। या ठिकाणी आमच्या अप्पांनी या ठिकाणी 6-6 विधानसभा लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये विक्रमगड विधानसभा पण आम्ही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक मुखाने हा निर्णय घेतला, 100% आम्ही विधानसभा लढू आणि पुरेपूर जिंकण्याचा प्रयत्न करू। वरून आदेश आले, दबावाला तर माघारी घेणार का? आमचे अप्पा सर्वे सर्व आहेत, जर अप्पांनी आम्हाला सांगितलं तर अप्पांनी जे सांगितलं तो आमचा अंतिम निर्णय राहील, त्याच्यामुळे आम्ही बंडखोरी वगैरे हे आमच्या रक्तात नाही। आम्ही पक्षाचे प्रामाणिक गेल्या 15 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करतोय। मला 1-2 पक्षाचा ऑफर आला, परंतु त्या ऑफरला मी लात मारून या ठिकाणी मी माझ्या पक्षातून लढण्याचा निर्णय घेतला। या ठिकाणी आम्ही अप्पांनी जर आम्हाला सांगितलं तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी त्यांचं ऐकू, कारण ते आमचे दैवत आहेत, ते आमचे पक्षप्रमुख आहेत, त्याच्यामुळे पक्षप्रमुख हा जो आदेश देईल तो अंतिम असतो। त्याच्यामुळे 2 फॉर्म भरले का तुम्ही राहणार आहे का? तुमच्या बरोबर जो दुसरा फॉर्म भरला ते उमेदवार राहतील, जो पक्ष निर्णय घेईल। समजा हेमंत खुताडे साहेब आहेत विक्रमगडचे, मी जव्हारचा आहे, पक्षाने ज्याला आदेश दिला तो या ठिकाणी या विधानसभेत ताकदीने लढेल, त्याच्या पाठीशी आम्ही पूर्ण पक्ष ताकदीने उभा राहू एवढंच या निमित्ताने मी सांगतो। या ठिकाणी आपल्या बरोबर बहुजन विकास आघाडीतर्फे हेमंत खुताडे यांनी विक्रमगड विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, आज आपल्या बरोबर सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया काय आपण या ठिकाणी जाणून घेऊया। नमस्ते। बहुजन विकास आघाडीतर्फे 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले, एक एकनाथ दरोडा यांचा आणि एक तुमचा, काय बोलणार तुम्ही? नक्कीच बहुजन विकास आघाडीमध्ये विक्रमगड विधानसभा क्षेत्रासाठी आज एकनाथ दरोडा आणि माझा फॉर्म भरण्यात आलेला आहे।
पुढे काय करायचं कसं करायचं ते आम्ही बघू. पण एकंदरीत विक्रमगड विधानसभेसाठी बहुजन विकास आघाडी ही पूर्ण ताकदीशी लढायची आहे, त्याच्यासाठी आम्ही दोघांनी फॉर्म भरलेले आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्व सर्व हितेंद्र ठाकूर हे महाविकास आघाडी सोबत जाणार आहे का, महायुती सोबत जाणार आहे का, स्वतंत्र लढणार आहेत? बहुजन विकास आघाडी ही विक्रमगड विधानसभेसाठी स्वतंत्र आणि पूर्ण ताकदीशी लढणार आहे. दोघांमधून नक्की उमेदवार कोण हे ज्या दिवशी फॉर्म मागे घ्यायचा त्या दिवशी कळेलच. पण जोपर्यंत कोणाचं मागे येईल, जोपर्यंत कोणी उमेदवार आहे, आम्ही खांद्याला खांदा लावून पूर्ण ताकदीशी लढू. आणि विक्रमगड विधानसभेसाठी पहिला आमदार म्हणून आता हे वेळेस 2024 मध्ये विक्रमगड विधानसभेचा आमदार हा बहुजन विकास आघाडीचा असेल अशी आम्ही पूर्ण ताकदीशी लढून आम्ही आमदार निवडून आणायचा प्रयत्न करतो. जनतेसमोर मतं मागायला तुम्ही जाणार आहे, याचा अगोदर काय होते तुम्ही आणि जनतेसमोर मतं मागायला काय कुठले मुद्दे घेऊन जाणार आहे तुम्ही? मुद्द्यांचं बहुतेक सगळ्याच ठिकाणी आता बाकीचे होते महाविकास आघाडीचे आमदार वगैरे त्यांचे जे बहुतेक कामं नाही झालेले आहेत. जर बहुजन विकास आघाडीकडे जर आमदाराची सीट आल्यानंतर आमदार म्हणून काय कामं करतील आणि कशी करतील याच्या सगळ्या गोष्टी आम्ही सगळा आवाढावा हे करून एकाचोका करून आम्ही तो. कुठला मुद्दा तुम्ही नेमका कुठला मुद्दा तुम्ही जनतेसमोर घेऊन तुम्ही काय करणार आहे, विकास काय करणार आहे तुम्ही? विकास आज रस्त्यांचा इथे प्रचंड प्रमाणात तंगी आहे. आज जर बघितलं तर रस्त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे. विक्रमगड तालुक्यामध्ये तरवाडा ते विक्रमगडचा हा जो रस्ता आहे तो अतिशय बेकार झालेला आहे. त्याच्यानंतर बाकी विक्रमगड पासून वाड्याला जाताना वाड्यापासून हा पुढचा जो विक्रमगड विधानसभेमध्ये येणारा प्रकार आहे हा खूप दयनीय अवस्था आहे. तशीच जर विक्रमगड ग्रामीण रुग्णालय बघितलं, जवळचं रुग्णालय बघितलं, इथली जर अवस्था बघितली तिथे जो पेशंटच्या सोबत जाणारा माणूस असतो तो पण पेशंट होऊन जातो. तिथली अगदी दयनीय अवस्था आहे. जर बहुजन विकास आघाडीचा उमेदवार आला तर नक्की त्याच्यावर पर्याय काढून आणि चांगली सोय करण्यात येईल. धन्यवाद.